नमस्कार मित्रांनो, आपल्या शेतीविषयक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या शेजाऱ्या शेजाऱ्यामध्ये जे वाद निर्माण होत आहेत हे जास्त करून बांधावरमुळं आणि जमिनीमुळं होतात. आपल्याला जरी अशा वेळेस वाटतं की आपली जमीन वगैरे मोजून घ्यावी आणि आपल्याला कळेल, पण आपण न मोजणे आणताही आपल्या घरच्या घरी एकदा आपली जमीन ही किती आहे याबद्दल माहिती मिळू शकतो. त्यामध्ये गुगल अर्थचा खूप उपयोग होतो. तर आपण एक काम करायचं की प्ले स्टोरवरती यायचं आणि त्याच्यावरती सर्च करायचं गुगल अर्थ, ज्यामध्ये स्पेलिंग त्याची अशी आहे की GOOGLE आणि अर्थची ERTH. त्यानंतर हे जे गुगल अर्थ दिसत आहे त्याच्यावरती आपण इन्स्टॉल नाव येईल, मग इन्स्टॉलवरती क्लिक करायचं. माझ्याकडे इन्स्टॉल आहे त्यामुळे माझ्याकडे अपडेट आले, तर मी अपडेट करून घेत आहे. सगळ्यात सुरुवातीला गुगल अर्थवरती क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला आपला नकाशा दिसू लागेल. आपण ज्या ठिकाणी आहे तिथून आपण आपली शेती जेथे आहे तिथे स्क्रोल करून यायचं. त्यानंतर तुम्हाला हे साईडला गोल बटन दिसत असेल, त्या खाली माणसाचं आणि त्यानंतर TD. यामध्ये जर आपण पाहिलं वरच्या साईडला उजवीकडून 2 नंबरचं जे खाना आहे त्याला एकदा क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला पुढं असं टिंब आलेलं दिसेल. आता ही जी आमची जमीन आहे ही 2 एकरपर्यंत आहे, तर 7-12 2 एकर आहे. मग आता ही आपण चेक करून पाहू की ही खरंच भरते का नाही. त्यामुळे तर ह्याच्यामध्ये आपण बरोबर जेवढं आहे तेवढं झूम करायचं आणि ॲड पॉईंटवरती क्लिक करायचं. हे जे काय उजव्या साईडला कोपऱ्यावरती आहे खालच्या बाजूला, त्याच्यावरती ॲड पॉईंटवरती क्लिक करायचं. तसंच आपण ॲड पॉईंटवरती क्लिक केल्याच्यानंतर तिथे एक पॉईंट ॲड होईल. त्यानंतर आपण जसं जसं आपली जमीन आहे त्यामार्फत कडीकडीला घेत जायचं, पॉईंट टाकत जायचं. आणि इथं जर वरती जे उजव्या साईडला वरच्या जे कोपऱ्यावर जे बटन आहे ते आपण नाही का जर चुकला तर नाही का माग घेऊ शकतो. मग त्याला जर आपण दाबलं तर रिटर्नमध्ये येऊन जातो. आता हा पॉईंट एकदम कोपऱ्यामध्ये मी घेत आहे आणि पुन्हा ॲड पॉईंटवर क्लिक करायचं. त्यानंतर आपण ज्यानुसार आहे ते पुढं पुढं घेत राहायचं आणि पॉईंट टाकत राहायचे. म्हणजे जरी आपली म्हणजे कोपऱ्यावरती बरोबर नसले तर आपली वाकडी तिकडे जरी वाट असेल तर त्या साईडने आपली जसं पाहिजे तसे पॉईंट आपल्याला ॲड करता येतील. आता यामध्ये आपण एक साईडने आपली एक बाजू पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर आता ही समोरची जी आपली बाजू आहे त्यानुसार पुन्हा सर्वरमध्ये घेऊन यायचं, पुन्हा ॲड पॉईंट करायचा, पुन्हा समोर यायचं. हे चारही बाजूने आपण जर बरोबर ज्या टायमाला घेतो त्या टायमाला एखाद्या वेळेस एखाद्या साईडने चर वगैरे असतो तर एकदम आपली जशी जमीन वाटते आहे आपली आपल्या ताब्यामध्ये त्यानुसार वहितीनुसार आपण आपले पॉईंट टाकून घ्यायचे. त्यामध्ये आल्याच्यानंतर आता लास्टला जे येत आहे येते की लास्टचा पॉईंट जेव्हा आपण ॲड करतो तेव्हा तिचं नाव येतं की क्लोथ शेप म्हणून. हे बघा खाली क्लोथ शेपवरती क्लिक झालं की आपली जमीन बरोबर आहे का आपण सर्च केलं ते पाहायचं. आणि त्याचनुसार आता हे खाली दाखवतं एरिया, म्हणजे एरिया म्हणजे क्षेत्रफळ. त्याच्यामध्ये आपण नाही का जे पाहिजे ते ॲड करू शकतो. बघा तेव्हा 1 नंबरचं आहे ॲटोमॅटिक, 2 स्क्वेअर किलोमीटर आणि 3-4 नंबरचं आहे हेक्टर्स. आपण जर हेक्टरला क्लिक केलं तर हे किती हेक्टर जमीन आहे हे दाखवतो. आता याच्यामध्ये दाखवत आहे 81 आरमध्ये आपण जर पाहिलं तर ही होत आहे 2 एकर 1 गुंठा व शिल्लक जमीन. यामार्फत आपण मोजू शकतो. आता माझी आता हे म्हणजे थोडंफार ह्या साईडने पॉईंट टाकण्यामध्ये थोडं चुकलं आहे, त्यामुळे एखाद्या दिवस माझी जमीन थोडी 1 गुंठा शिल्लक भरत आहे अशी गोष्ट आहे. त्यानुसार तुम्ही आपापली क्षेत्रफळ मोजू शकता. त्याचबरोबर आपण खाली आल्याच्यानंतर इथं सगळ्यात शेवटला 1 एकरचंसुद्धा ऑप्शन आहे. आपण जर 1 एकरला क्लिक केलं की किती आपली भरती आहे हे दाखवतं आहे. ते 1.99 दाखवतं आहे, इथे बरोबर 2 एकर आहे क्षेत्र. याच्यामध्ये आपण वरची जे बीटर आहे म्हणजे ज्या पाहिजे आपल्याला फिटमध्ये आपण पाहू शकतो.
जर हवा ॲटोमॅटिक सेंटीमीटर मीटर किलोमीटर नॉट इंच आणि फीट FWET फीट जर दाबलं आपलं किती स्क्वेअर फूट पडती ते दाखवतं. दगा स्क्वेअर फूट म्हणजे इथं 5, 1, 2, 3, 4, 5, 6 नंबरचं ऑप्शन आहे स्क्वेअर फूट. त्याच्यामध्ये बघा 86,660 स्क्वेअर फूट जमीन ही भरत आहे. त्यानुसार आप सगळ्यात सोपी पद्धत आहे गुगल अर्थ मार्ग जमीन मोजण्याची. जर आपल्याला जर याच्यामध्ये जर आपल्याला थोडंफार तफावत वाटत असेल एक हात दोन गुंठ्याचे तर चालतं आहे, पण त्याच्यापेक्षा जर तफावत जर आढळून येत असेल तर आपण भूमी अभिलेखमध्ये जाऊन जमीन मोजण्याची कागदपत्रे तयार करू शकता आणि ती एकदम सोपी पद्धत आहे भूमी अभिलेखमध्ये जाऊन. आणि आता काही काही ठिकाणी तर पुण्यामध्ये तर ऑनलाईनसुद्धा चालू होत आहे, पण आपण आपली जमीन ही मोजून घेण्यासाठी नकाशे काढणे किंवा टिपण वगैरे चेक करणे हे काम करू शकता. आणि एवढं सांगून हा व्हिडिओ संपवतो. आणि चांगलं जर वाटलं अजून काही माहिती असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.